रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा ताज्या बातम्या शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहुयात शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये हातपाय बांधून काठीने बेदम मारहाण करीत वेटरची हत्या करण्यात आली जामखेड रोडवरील आठवड येथील हॉटेल सार्थक मध्ये सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली कैलाश घोडके असे मृत वेटरचे नाव आहे तर संतोष तुळशीराम सरदुसे असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी हॉटेल मालक संजय नवनाथ खाकाळ यांनी नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे टोळी प्रमुख आकाश भाऊसाहेब डाके गणेश भगवान कुराडे सागर भाऊसाहेब डाके बाळासाहेब नाना वाघमारे व किरण सोमनाथ मातंगया या आरोपींविरोधात मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या टोळीविरोधात तोपखाणा पोलीस स्टेशनच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मान्यता दिली आहे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे दिल्ली गेट येथे ज्यूस सेंटर चालवणाऱ्या कुटुंबाला जातीवाचक शिबीरगाळ केल्याप्रकरणी तोपखाना पोलिसांनी ही अटक केली आहे दोन महिन्यांपूर्वी हा गुन्हा घडला होता तेव्हापासून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दोघा बंधूंचे प्रयत्न सुरू होते मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून गुन्हा करून फरार झालेल्या दोन्ही बंधूंना अखेर तोपखाना पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा घडल्यापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते मात्र ते फरार होते शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मनपाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भव्य खड्डा स्पर्धा भरवली आहे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आयोजित भव्य खड्डा स्पर्धा प्रशासनाला नाकर्तेपणाचे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेतलेले पुढाकार आहे दोन दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत तब्बल एक हजार शंभर खड्ड्यांचे फोटो पक्ष संघटनेकडे प्राप्त झाले आहेत असे वर्मा म्हणाले अहमदनगर महापालिकेमार्फत स्मार्ट एल ई डी प्रकल्पासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू असताना विघ्न संतोषींकडून या प्रकल्पाला खोडार घालण्याची शक्यता आहे विकास कामांना खोडा घालणाऱ्या ब्लॅकमेलर नगरसेवकांना मनपाने थारा देऊ नये अशी मागणी पहिलवान प्रतिष्ठानने आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे तर या बातम्यांसह येथे थांबतोय पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बा बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री